देवराम खंडागळेवर एवढा विश्वास ठेवण्यापेक्षा मी माझ्या घरच्यांवर जास्त विश्वास दाखवला असता. बोलणं सोपं असतं विशू, बोलणं सोपं असतं का? पण त्या परिस्थितीत अडकल्यानंतर त्या तारेत माणूस कसा वागेल ना, नाही सांगतायत काही. बुद्धिवाद संपतो ग तिथं. रागवू नकोस, पण तू नाही का सगळे सोल्युशन सोडून घर सोडून निघून गेली होतीस? तेव्हा नाही ना वाटला तुला तुझ्या घरच्यांचा विश्वास? नाही ना वाटला तुला माझ्या प्रेमावर विश्वास? See, I'm just discussing. अगं पूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यासाठी मी नाही बोलत आहे. मला जस्ट एवढंच सांगायचं की तशा परिस्थितीत माणूस कसा वागेल नाही सांगतायत. लॉजिक नाही गवरत ते. तिच्या आयुष्याचं तर हे उपकार नाही आहेत निखिल, फक्त एक कप चहा माझ्यासाठी केला होता, थोडा जास्त झाला. फुकट कशाला घालवायचा म्हणून तुला दिला. तुला का काळजी? पण आता झालाय ना. हाय निखिल. बस ना. श्रावणीला भेटायला आलायस? अर्थात तिलाच भेटायला आलायस ना. मला कोण येते म्हणा भेटायला? अरे पण ती गेली. गेली? हो, तिच्या घरी. आबासाहेब आले होते तिला घेऊन जायला. ती अरे मी तुला काय सांगतो, तुला सगळं ठाऊक असणारच की. ये ना चहा घे. चुकून श्रावणीसाठी गेला होता म्हणा. तिच्या नावाचा चहा पिण्याचा हक्क तुझ्याशिवाय दुसरा कोणाला असणार रे? घे ना, घे. झालं झालं सगळं बोलून. निखिल तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे सगळं घडलेलं मला काही माहीत नाही. मी आलो होतो तुमच्या दोघांची चौकशी करायला. तू मान किंवा मानू नकोस, पण मी अजूनही तुम्हा दोघांना माझे मित्र मानतो. सॉरी श्री, मी जरा. ठीक आहे निखिल. निखिल मला समजते तुझी मनस्थिती. निखिल तू आता पुढे काय करायचं ठरवलंयस? पुढे
पुढे नाही येतं मागेच. बॅक टू स्क्वेअर वन. आबासाहेबाले श्रावणीला घेऊन गेले. मी आता घटस्फोटासाठी अर्ज करीन. वर्षभरात आम्हाला घटस्फोट मिळेल, मग काय पुन्हा पहिले पाडेपण चावन. आधी माझं स्टेटस अविवाहित असं होतं, आता घटस्फोटीत असं होईल. फरक काय पडेल? घटस्फोट श्रावणीने मागितलंय. श्री तुला सांगायला हरकत नाही, ती माझी बायको फक्त कागदोपत्री होती. आबासाहेब आले, ती गेली. याचा अर्थ असा नाही का होत, तिला माझ्याबरोबर संसार करण्यात काहीही रस नाही. आणि जाऊ दे ना, नको माझ्या डोक्यावर ते ओझं. तिला तिचं आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे. ती सुखात राहिली की मग मला. निखिल, हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. मी काय बोलू? बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये श्री. माझी काही मदत होण्यासारखी असेल तर? कशाला, तू सतत मदतच करत राहायची का लोकांना? तू काही ठेका घेतलायस? नाही श्री, जे व्हायचं ते होऊ दे. आणि प्लीज, तू कुठलीही आडकाठी आणू नकोस, प्लीज. ठीक आहे, खूप कठीण आहे पण प्रयत्न करीन. चल निघू मी. असंच गप्पा मारायला ना कधीतरी, म्हणजे तुला काम नसेल तेव्हा. बरं वाटतं. आपलं फ्रस्ट्रेशन काढायला कोणीतरी माणूस लागतं रे श्री. नक्की येत जाईल. चल निघू मी. हे काय, अजून तू तयार नाही झालीस? अरे मला वाटलं तयार झाली असशील. चल चल चल, पटकन तयार हो. चल, आपल्याला निघायचंय. चला. कुठे जायचंय आबा? कुठे म्हणजे ऑफिसला. ऑफिसला? मी आबा, मी आता. नाही, तू काहीही बोलायचं नाही अजिबात. आजपासून तू आपल्या निर्भेड मध्ये पुन्हा जॉईन होणार आहे. अरे हा बघ, मी घेतलेला निर्णय आहे. हा, चल चल, पटकन तयार हो. चल 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 चल, आपण दोघांनी एकत्र जायचं आहे. अरे उठ 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 उठ. कुठे घेऊन चालत माझ्या पोरीला? कुठे म्हणजे? अगं ऑफिसला. आजपासून श्रावणी आपल्या निर्भीड मध्ये रिझ्यूम होणार आहे की नाही? काही नाही, काही ती आजपासून येणार नाही ऑफिसला. तिथे कमालच आहे. अहो, इतके दिवसांनी श्रावणी घरी आली आहे आणि तुम्ही तिला लगेच पुन्हा कामाच्या रगाड्याला जुंपताय. ते काही नाही, ती चांगली 2-4 दिवस इथेच राहणार आहे घरात माझ्या बरोबर. गप्पा मारायच्यात आम्हाला. आमच्या सगळ्या गप्पा संपल्या, आमची पोटं भरली की आम्ही कळवू तुम्हाला. मग तुम्ही घेऊन जा तिला ऑफिस मध्ये लागलं तर. चला आता, काय वरच्या कोर्टातून ऑर्डर आल्यावर आम्ही तरी काय बोलणार. तू तुला श्रावणी आपली रमा सुद्धा जिंकायची नाही हिच्या कोर्टामध्ये. श्रावणी, ओके. ए पोरी, चल 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 चल, रडतेस काय? ए लहानपणी बघ, तू शाळेत जायला निघायची तेव्हा काय म्हणायचीस? मला चाला नको, मला चाला नको. है ना? पण तेच दिवस बरे होते आबा. आता सगळं बदललं. नाही नाही, आताही काही बदललेलं नाही पुरे. आम्ही तेव्हाही होतो, आताही आहोत.
हॅलो, कशी आहेस मम्मा? विशू, मी मस्त आहे. काय झाली का तुम्हाला आमची आठवण? हो झाली. काय ग विशू, किती दिवसात फोन केला नाहीस? मी आपली सारखी तुला फोन करत होते तर तुझा फोन आउट ऑफ रीच. अगं होतीस कुठे तू? तारकर्लीला. हे काय, कुठे आहे? अगं कोकणात आहे कुठेतरी. मी आणि सोहम गेलो होतो 4 दिवस फिरायला. अगं मग दिल्लीला नाही का यायचं? अगं नाही मम्मा, सोहमचं रत्नागिरीमध्ये थोडंसं काम होतं, मग आम्ही पुढे तारकर्लीला गेलो. विशू, सोहम रावणचा सुद्धा तुझ्या डॅडींसारखंच आहे बरं का. तुझे डॅडी नाही का असे घरी येतात अचानक आणि म्हणतात चला ललिता आपण 4 दिवस माउंट अबूला जाऊन येऊ. म्हणजे मग ललितानी समजायचं यांचं ऑफिसचं काहीतरी काम निघालेलं असणार, तेव्हा मग आधी काम आणि मग माउंट अबू. आणि वर पुन्हा म्हणायचं पुढच्या वेळी व्हेकेशनला कुठे जातोय हे ऑफिसमध्ये कळवणारच नाहीये मी, उगच काम गळ्यात मारतात. हो गो बाई, आमचंही अगदी तसंच आहे. पण काय आता काय इलाज आहे का? बरं तुझं काय, तब्येत कशी आहे तुझी? मी एकदम फिट. फक्त तारकर्लीला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, बाकी काय नाही. प्रॉब्लेम म्हणजे? विशू तू काळजी घे ना स्वतःची, नसता फाजीलपणा चालणार नाही. हो ग बाई. अगं माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांनाच माझी जास्त काळजी, तुला माहिती आहे ना. एनिवे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी तुला फोन केला होता. मम्मा श्रावणी परत आली आहे घरी. अगं काय सांगतेस काय, पण तिचा नवरा? अगं मॉम, श्रावणीबद्दल आम्ही सगळ्यांनीच फार मिसअंडरस्टँडिंग करून घेतलं होतं. म्हणजे ती लग्न करताना कुठल्या प्रेशरखाली होती हे जर तुला कळलं ना तर तू सुद्धा. अगं म्हणजे नेमकं काय झालं? मम्मा अगं त्या देवराम खंडागळेंनी ना तिला ब्लॅकमेल केलं आणि निखिलशी लग्न करायला सांगितलं. काय ब्लॅकमेल? अगं त्या देवराम खंडागळेंनी श्रावणीला सांगितलं की पूर्वा त्याच्या ताब्यात आहे म्हणून. त्यांनी ना चक्क त्याचे आणि पूर्वाचे डिजिटली रिमिक्स केलेले फोटो सुद्धा दाखवले तिला. तिला सांगितलं जर तुला पूर्वा जिवंत हवी असेल ना तर तुला त्या गद्दार निखिलशी लग्न करावं लागेल म्हणून. माय गॉड, म्हणजे पूर्वा खरंच त्याच्या ताब्यात आहे? नाही ग मम्मा, दॅट इज मोस्ट आउटरेजियस पार्ट ऑफ इट. तो देवराम खंडागळे आता पोलीस कस्टडीत आहे. आणि म्हणजे तो म्हणतोय की पूर्वा कधी त्याच्या ताब्यात नव्हती, तो सगळं नाटक करत होता आम्हांवर सूड उगवण्यासाठी. अरे बापरे. अगं मग श्रावणीचं आयुष्य उगाच टांगणीला लागलं. होत, पण आम्हाला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा काल तडक तिला घरी घेऊन आले ताबा परत. पण तिचं लग्न झालंय ना. सो व्हॉट मम्मा, तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं होतं तिचं, ती डिवोर्स घेऊ शकते. इनफॅक्ट ती तो घेईलच. नाही ते ठीक आहे ग, पण तिचं लग्न झालंय म्हणजे हे सगळं जरा विचित्रच झालंय ग. आणि ते सुद्धा श्रावणीसारख्या हसऱ्या खेळकर मुलीच्या बाबतीत. विशू, तो देवराम खंडागळे जर मला भेटला ना तर त्याचा मुस्काट फोडीन मी. ही इच्छा आमच्या घरात सर्वांचीच आहे मम्मा. एनिवेज आता श्रावणीनं त्या सगळ्यातनं निघून घरात रुळणं महत्त्वाचं आहे. हे बघ विशू, तिला म्हणावं तिचं जर मुंबईत मन लागत असेल ना तर दिल्लीला निघून ये, आम्ही खूप मिस करतोय तिला. मम्मा तू स्वतःच सांग ना हे तिला. बरं चल, मी आता फोन ठेवते, नंतर फोन करेन. बाय.
अरे श्री गोगट्या इकडे अरे या या लवकर या, एक अतिशय चांगली बातमी आहे या. काय झालं ना? ऐक ना, श्रावणी पुन्हा निर्भीड जॉईन करतेय. काय सांगता काय अण्णा? केव्हा आहे ना? ग्रेट न्यूज अण्णा, पार्टी पाहिजे. झालं, याचं घोडं उधळलं लगेच पार्टीच्या दिशेने. अरे गोगट्या, माझ्याकडे कसली पार्टी मागतोस? आता ती येते ना, तिच्याकडनं हव्या तेवढ्या पार्ट्या उकळा. अण्णा, श्रावणी पुन्हा निर्भीड जॉईन करणार म्हणजे माझी नोकरी संपली का? नाही तसं असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे मला दुसरी व्यवस्था करायला. शहाणे आहात आपण. आळंदीबाई, नको तितक्या शहाणे आहात आपण. कळवू हो, तुमच्या हातावर नारळ द्यायची वेळ येईल ना तेव्हा एक महिनाभर आधी कळवू तुम्हाला. पण काय आहे, नारळांचे भाव सध्या खूप वाढलेत ना, त्यामुळे तशी वेळ आता तरी येणार नाही, आणि नजीकच्या भविष्य काळात ती वेळ यावी अशी माझी इच्छाही नाहीये. समजलं? चला कामाला लागा. हा चला रे कामाला लागा. आले सगळे लगेच गप्पा मारायला. हा